सर्वांचे रेडियंस अपडेट यूट्यूब चैनल वर स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जे आहेत एनसीटी कडून जे आहे एक पत्र 4/9/2023 रोजी इशू करण्यात आलेला आहे। हा जो पत्र असणार आहे तो ऑनरेबल सुप्रीम कोर्ट म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आहे 11/8/2023 रोजी एक सिव्हिल ॲप्लिकेशन मध्ये किंवा सिव्हिल अपील मध्ये किंवा ते SLP देखील होती त्यामध्ये, तर या सर्व जे याचिका होत्या त्यामध्ये एक महत्त्वाचा जे आदेश होता, महत्त्वपूर्ण निकाल जे होता, BEDला प्राथमिकमधून बाहेर करण्यासंदर्भात हा जजमेंट होता, तर तो दिला होता। आणि त्यानंतर आत्ता जे देशातील NCTE जी संस्था आहे म्हणजे शिक्षकांची जे पात्रता ठरवणारी जी संस्था आहे देशातील सर्वात मोठी, ज्याला NCTE म्हणतात म्हणजे राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद या नावाने त्याला देखील ओळखले जाते। आणि यांच्या जे NCTEचे लीगल जे डिपार्टमेंट आहे त्यांचं हेडक्वार्टरमधील लीगल जे सेक्शन आहे त्यांच्याकडून जे आहे त्यांनी सल्ला घेऊन जे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल होता तो संपूर्ण देशात लागू करण्यासंदर्भात हा पत्र आता इशू केलेला आहे। त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता की हा जो पत्र असणार आहे टू ऑल सेक्रेटरीज कमिशनर ऑफ एज्युकेशन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट्स अँड युनियन टेरिटरीज ॲज पर लिस्ट इन्क्लोज, म्हणजे यासोबत एक यादी देण्यात आलेली आहे। ते सर्व राज्याचे ACS असतील म्हणजे ॲडिशनल सेक्रेटरी असतील किंवा चीफ सेक्रेटरी असतील किंवा एज्युकेशन कमिशनर असतील सर्व राज्याचे, त्यांना हा पत्र जे ईमेलच्या माध्यमातून किंवा स्पीड पोस्टच्या माध्यमातून 4/9/2023 रोजी NCTEकडून निघालेलं आहे। म्हणजे मित्रांनो आता सर्वोच्च न्यायालयाकडून जे देण्यात आलेला निर्णय होता त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात हा जो पत्र आहे तो NCTEने आता जारी केलेला आहे। या पत्राचा विषय आपण इथे बघू शकता की फॉरवर्डिंग ऑफ ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया जजमेंट डेटेड 11/8/2023 इन सिव्हिल अपील नंबर 50/68/2023 अरायझिंग आउट ऑफ SLP सिव्हिल नंबर 20/743/2021 यामध्ये देवी शर्मा वर्सेस युनियन ऑफ इंडिया आणि इतर यामध्ये जे आहे याचिका कनेक्टेड होते। तर यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की 11/8/2023 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने BEDला बाहेर करण्यासंदर्भात जे जजमेंट दिलेला आहे त्या संदर्भातला हा विषय यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। तर IM डायरेक्टेड म्हणजे हे जे कोणी म्हटले आहे तर केंद्र शासनाचे किंवा अंतर्गत येणारी जी NCTEची संस्था आहे त्याच्या सेक्रेटरीने हे पत्र लिहिलेलं आहे। त्यांनी सांगितलेलं आहे सर्व राज्यातील सेक्रेटरींना की IM डायरेक्टेड टू रिफर दी जजमेंट डेटेड 11/8/2023 रोजीचा जे जजमेंट आहे त्या तो रिफर करण्यासाठी मी तुम्हाला जे डायरेक्शन देत आहोत आणि त्यामध्ये 50/68 असतील किंवा SLPचा नंबर असतील, म्हणजे हे याचिका करते त्यांनी किंवा याचिकाकर्ते जे आहेत देवेश शर्मा वर्सेस युनियन ऑफ इंडिया यांची विरुद्धची ही याचिका होती अँड अदर यामध्ये इतर देखील वेगवेगळे राज्याचे मॅटर कनेक्टेड होते। पास बाय दी ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया फॉर इन्फॉर्मेशन अँड फर्दर ॲप्रोप्रिएट ॲक्शन, म्हणजे पुढील कारवाईसाठी व तुमच्या माहितीसाठी ही आम्ही जे आहे तुम्हाला डायरेक्टेड करत आहोत की तुम्ही याची जी आहे हे जे जजमेंट मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे ते पहा आणि त्याची तुम्ही फर्दर म्हणजे पुढील कारवाईसाठी त्याची जी आहे तुम्ही कारवाई करा, म्हणून हे जे आहे तुमच्यासाठी आम्ही इथे अवेलेबल करत आहोत। तर त्याची लिंक देखील सर्वोच्च न्यायालयाने जे जजमेंट दिला होता तो जजमेंट मान्य जे सेक्रेटरी असतील NCTEचे त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केला होता आणि त्यांची वेबसाईटची लिंक त्यांनी इथे दिलेली आहे। म्हणजे या वेबसाईटवर गेल्यानंतर लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला जे आहेत हा जजमेंट सुप्रीम कोर्टाने जो दिला होता तो दिसणार आहे। सेकंड नंबरचं पॉईंट आहे ते धिस इशू विथ दी अप्रुवल ऑफ दी कॉम्पिटंट अथॉरिटी, म्हणजे ही सर्व जे तुम्हाला देत आहो आम्ही ऑर्डर, तर याला NCTEचे जे लीगल डिपार्टमेंट आहे किंवा त्यांची जी ऑथॉरिटी आहे त्यांनी देखील मान्यता दिलेली आहे। म्हणजे आत्ता सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलेला जे निर्णय होता तो राज्यातील देशातील सर्व राज्यांना किंवा युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेशांना देखील लागू करण्यासंदर्भात हा पत्र आहे। त्यांची सही आपण इथे बघू शकता की 5/9/2023 रोजीची त्यांची सही आहे। 4 तारखेला हा पत्र तयार झाला होता, तसेच याची कॉपी कोणत्या राज्याला देण्यात आलेली आहे त्याचं देखील इथे त्यांनी कोट टाकलेला आहे, ते देखील आता आपण इथे बघूया। मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता की माननीय NCTEचे जे सचिव असतील त्यांच्या सहीने जो पत्र निघालेला आहे तर त्यांनी चीफ सेक्रेटरी सर्व राज्याचे यांना पाठवलेलं आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता की 1 नंबरपासून जे आहे इथे आंध्र प्रदेशची जे चीफ सेक्रेटरी असतील त्यांना पाठवण्यात आलेला आहे, त्यांचा ईमेल ॲड्रेस, त्यांचा पत्ता, फोन नंबर सर्व इथे देण्यात आलेला आहे। असे करून जे आहे जवळपास सर्व 34 पेक्षा जास्त जे राज्य किंवा युनियन टेरिटरी असतील त्यांना हा पत्र देण्यात आलेलं आहे। यामध्ये जे आपला महाराष्ट्र राज्य आहे तो देखील सामील आहे, म्हणजे राज्याला देखील याबाबतची अंमलबजावणी करावी लागणार आहे। स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की 15 नंबरला जे आहे श्री अजय मेहता
IAS चीफ सेक्रेटरी म्हणजे आपल्या राज्याचे हे चीफ सेक्रेटरी आहेत सध्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रचे. त्यांचा मंत्रालयाचा पत्ता इथे देण्यात आलेला आहे, महाराष्ट्राचे आहेत आणि त्यांचा ईमेल ॲड्रेस इथे देण्यात आलेला आहे. म्हणजे मित्रांनो, आपल्या राज्याला देखील 4 तारखेला सदर पत्र जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. हे झाल्यानंतर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की जे इतर राज्य असतील 28, 29, 30, 31 हे झाल्यानंतर 34 आणि इथे जवळपास 36 जे चीफ सेक्रेटरी आहेत त्यांना यामध्ये 35 आणि 36 हे युनियन टेरिटरीज आहे म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे लद्दाख व चंदीगड यांना देखील हा पत्र इशू करण्यात आलं आहे. म्हणजे जवळपास 36 ठिकाणी हा जो पत्र आहे किंवा मान्य सर्वोच्च न्यायालयाचे जे जजमेंट आहे ते गेलेलं आपल्याला दिसत आहे. म्हणजे लवकरच याबाबतची आता राज्याकडून देखील अंमलबजावणी केली जाणार आहे. का जे आहे पटनाचे पेपरमध्ये देखील याबाबतची न्यूज आलेली आहे की सुप्रीम कोर्ट का फैसला माने NCTE म्हणजे NCTEने जे पत्र 4 तारखेला इशू केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मान्य सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेला जे निर्णय ते सर्वांनी मान्य करून त्याबाबतची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये करावी. NCTEने सभी राज्यों को पत्र लिखकर प्राथमिक विश्वविद्यालय के लिए जारी सुप्रीम कोर्ट के फैसले को मानने को कहा है. सुप्रीम कोर्ट ने कहा है कि BEd किए हुए अभ्यर्थी लेवल 1 म्हणजे 1 ते 5 जे आपला प्राथमिकचा वर्ग आहे त्यामधून जे आहे हिस्सा लेने के योग्य नाही आहे म्हणजे बाहेर करण्यात आलेलं आहे BEdला. NCTEने कहा है कि सुप्रीम कोर्ट के फैसले में कहा गया है कि लेवल 1 म्हणजे इयत्ता 1 ते 5 जे असते आपली त्यामध्ये सिर्फ BTC म्हणजे बेसिक ट्रेनिंगचं जे सर्टिफिकेट असते किंवा त्याला DLED म्हणतात किंवा इतर राज्यामध्ये त्याचे वेगवेगळे नाव आहेत हेच जे अभ्यर्थी आहेत म्हणजे हे जे भावी शिक्षक आहे DEd केलेले तेच जे आहे प्राथमिक जे आहे स्तरावर शिकवण्यास जे पात्र आहेत आणि BEd यांना जे 1 ते 5 वरून जे आता बाहेर करण्यात आले. तर मित्रांनो, आता या पत्राची लवकरच जे आहे आपल्या राज्याकडून देखील अंमलबजावणी होणार आहे. त्याबाबतची GR मध्ये देखील याबाबतचा आपल्या राज्याच्या वतीने शिक्षण खात्याच्या वतीने त्याबाबतचा GR जे येणार आहे त्यामध्ये देखील याबाबतचा उल्लेख केला जाऊ शकते की मान्य सर्वोच्च न्यायालयाने BEdला बाहेर केलेला आहे त्यामुळे त्यांना जे 1 ते 5 वर येता येणार नाही. तर ही अपडेट्स होती ज्याची अधिकृत माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आत्ता जे आहे यामध्ये कोणताही रिव्ह्यू पिटिशन किंवा अध्यादेश आणण्याचा केंद्र सरकारचा तरी विचार नाही आणि त्यांनी त्याबाबतचा कोणताही इथे तसं पाऊल देखील उचललेला आपल्याला दिसत नाही. त्यांनी उलट जे NCTEने सर्व राज्यांना हे जजमेंट फॉलो करण्याचे आदेश दिले असल्याने आत्ता जे आहे BEdला कोणताही इथे 1 ते 5 वर येण्याचा मार्ग आपल्याला तरी दिसत नाही.